ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जय हो, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जय हो, एकच गट्टी राजू शेट्टी, एकच गट्टी राजू शेट्टी। अरे उसाचे बिल देणाऱ्या साखर कारखानदारांचं करायचं काय? खाली मुंडावर काय? थकित ऊस बिला संदर्भात खासदारांच्या नावाने तासगाव मध्ये स्वाभिमानीचे भीक मागू आंदोलन। जोपर्यंत बिल मिळत नाही तोपर्यंत भीक मागून गुजरण करू, परंतु खासदारांच्या संपर्क कार्यालयासमोर हलणार नाही संतप्त शेतकरी। खासदार संजय पाटील यांच्या नागेवाडी व तासगाव येथील साखर कारखान्याच्या थकित ऊस बिला संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तासगाव मध्ये कालपासून खासदारांच्या संपर्क कार्यालयासमोर तिसऱ्यांदा आंदोलन सुरू आहे। काल खासदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सामोरे जाऊन 15-20 दिवसात कसल्याही परिस्थितीत बिल अदा करतो असे शेतकऱ्यांना विश्वास दिला होता, पण शेतकरी जागचे हल्ले नाही। काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश थराडे यांनी सांगितल्याप्रमाणे जे आंदोलक खिया मारून बसले आहेत त्यांच्या पोटाला अन्न म्हणून तासगाव मधील प्रमुख गल्ली बोळातून स्वाभिमानीच्या वतीने आज खासदारांच्या नावाने भीक मागू आंदोलन करण्यात आले। विशेष म्हणजे ठिया मारलेल्या आंदोलकांमध्ये विट्यातील भाग्यनगर मधील उषाताई जगताप या 80 वर्षाच्या आजी सुद्धा आहेत। तासगाव व नागेवाडी साखर कारखान्याची थकित बिले गेल्या 6 महिन्यापासून थकित आहेत आणि या बिलासाठी मंगळवार पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केलेलं आहे। मंगळवारी खासदार संजय काका पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि त्यावेळी त्यांनी आणखी 1 महिन्याची मुदत मागितली, त्यामुळे त्यांच्याच कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत ठिया आंदोलन सुरू आहे आणि या ठिया आंदोलनातल्या शेतकऱ्यांना आज जेवणाची गरज आहे आणि त्यामुळंच तासगाव शहरातल्या घराघरातनं आज भाकरी चपाती चटणी भाज्या जे काय मिळेल त्याची भीक मागितलेली आहे आज आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी आणि या भिकेवरतीच हे शेतकरी आणखी काही दिवस गुजराण करणार आहेत। जोपर्यंत संजय काका शेतकऱ्यांची बिलं अदा करत नाहीत तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू राहणार आहे। आणखी भीक मागावी लागेल, आणखी काही करावं लागलं तरी चालेल, मात्र या ठिकाणावरून या हा शेतकरी एक इंचभरी हलणार नाही अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहोत। आजी नाव सांगा। उषाताई महादेव जगताप, भाग्यनगर। बरं, कुठल्या कारखान्याला ऊस केलाय? नागेवाडी कारखाना। बरं, बिल किती दिवस झालं मिळालं नाही? 3-4 महिने होऊन गेला तो ऊस। आणि तुम्ही मागणी केली होती बिलाची? नाही, इथे येऊन गेली ऑफिसला। बरं, नाही दिली, देतो म्हणले नाही दिली। आणि काय सांग, आणि काय सांगते? आणि काय सांगते? मी मागले 1 तारखेला जेवढी माझा पाय ससू लावला तेवढी मी आजारी परिस्थिती येऊन सुद्धा गेली तरी सुद्धा तिने दिले नाही। सोमवारी पाठवतो म्हणले आणि नाही पाठवलं, कारण 1-3 तारखेला सोसाडीची मुदत संपणार होती, त्याला मुदत वाढविल्यामुळे परत 15 दिवस पाय पाय चढला जाणार, त्याच्यामुळे मी आली नाही। परत 2 तारखा 2 ठिक्या 2 नंबर माझ्याकडे येतो म्हणले, येतो म्हणले तुम्ही जावा जमा करतो। फोन केला तर फोन उचलत नाही तुमचे। हे एक कोणतरी आपलं बँकेचे साहेब होते, म्हणजे बँकेत पैसे नाही, तुम्ही मालकाला जाऊन भेटा। तुम्हाला चेक दिला होता का? चेक दिला होता? चेक दिला होता? नाही, ते पाठवतो म्हणले, त्यांचा नंबर दिला होता। बँकवाले, बँकेचे साहेब। तुमची अडचण सांगा, त्याच्याबद्दल काय झाली? अडचण काय, तर सोसायटी थांबली आहे, पेरणी केली नाही कसली सुद्धा, 6 एकर क्षेत्र पडून आहे माझा, आता बिया नाही म्हणा। हजार पण पाय माझा चालता येत नव्हतं, तुम्ही 1 तारखेला आली तर मला अजून जखम आहे तशी। संकेत पाटील, तासगाव।